हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विट्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा. खरं तर कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ झालेला असताना सुद्धा आपण सर्व आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रेम करणारे आपण सगळेजण कार्यकर्ते इथं भरपूर वेळ उपस्थित आहेत, त्याबद्दल खरं तर आमच्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. खरं पाहिलं तर आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आणि साहेबांनी ही जी यात्रा जी पूर्ण महाराष्ट्रभर ही परिवार संवाद यात्रा चालू केली आणि बघत आज पाचव्या पर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आज त्या यात्रेची सुरुवात होते. खरं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक पक्षाचे अनेक प्रदेशाध्यक्ष या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये झाले, परंतु जयंत पाटील साहेबांचं नाम बोलले की तर आवर्जून करणं आपण महत्त्वपूर्ण मानतो की एकमेव असे प्रदेशाध्यक्ष आहेत की सर्वच्या सर्व मतदारसंघात, विधानसभेच्या सर्वच्या सर्व मतदारसंघामध्ये जाणारे आणि त्या मतदारसंघामध्ये नुसतं जाऊन नाही तर काही ठिकाणी आपला पक्ष जरी कमकुवत स्थितीचा जरी असला तरी परंतु तिथं जाऊन कार्यकर्त्यांच्यामुळे बळ भरून त्यांच्या मनगटामध्ये मनामध्ये एक उत्स्फूर्त चालना देण्याच्या निमित्तानं साहेबांनी जो हे आखलेला प्रोग्राम आहे त्याचा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. तेव्हा आदरणीय साहेबांना केलेल्या कामाच्या त्यांनी आजपर्यंत हे जे सगळे जिल्हे आज करत करत आज शेवट सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी साहेब आज इथे आलेले आहेत, तर त्यांना केलेल्या कामाबद्दल साहेब तुम्ही एवढ्या मोठ्या पक्षाचं काम करताय, पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, त्या निमित्तानं आमची तुम्हाला पाठिंबा आहे. आम्ही तुमचा धन्यवाद व्यक्त करतो की पक्षाची जडणघडण, पक्षाचे विचार सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याच्या निमित्तानं तुम्ही एक चांगली काम केलंय आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत हे सांगण्याच्या निमित्तानं सकाळी 11 वाजल्यापासून आपण सगळेजण इथं उत्स्फूर्तपणे उपस्थित आहे. कार्यक्रमात यायला थोडा साहेबांना वेळ जरी झाला. विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22. कलाकारांनो तयारीला लागा, विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24, 25, 26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. तरी परंतु साहेब येणं, साहेबांनी आपल्याला संबोधित करणं, आपण काय काम केले ते साहेबांना दाखवणं हे आपल्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचं होतं. 2 वर्षापूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, दुर्दैवाने 1-1.5 महिन्यामध्ये कोविडची लाट आली आणि कोविडच्या ह्या 2 वर्षाच्या संक्रमणाच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगल्या पद्धतीनं जरी आपण काम करत होतो तर त्याचं एक प्रेझेंटेशन करायचा योग आपल्याला या निमित्तानं आला नाही. पुरु साहेब, आमचं भाग्य असं की 2 वर्षानंतर का होईना या परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं तुमच्या समोर आम्हा सर्वांना एकत्रितपणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे काम चाललंय हे प्रेझेंटेशन देण्यामध्ये थोडीशी आम्हाला या निमित्तानं संधी उपयोग झाली. मगाशी महबूबाई त्यांनी सुरुवातीला आल्यानंतर सगळ्यांची हजेरी घेतली आणि जाताना त्यांच्या भाषणात त्यांनी आवर्जून सांगितलं की
ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसताना सुद्धा आज जे 8-10 मतदारसंघ प्रमुख महाराष्ट्रामध्ये असतील की चांगल्या पद्धतीनं जिथं आमदार नसताना चांगल्या पद्धतीनं या पक्षाची रचना चांगल्या पद्धतीने होते, संघटनेची बांधणी चांगल्या पद्धतीने होते अशामध्ये हा खानापूर विधानसभा मतदारसंघ आहे. ही तुम्हा आम्हाला मिळालेली एक शाबासकी आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपलं स्वतःचं सगळ्यांनी एका ताळ्यामधून अभिनंदन करा की आपण ही संघटना चांगल्या पद्धतीने बांधू शकतो. खरं तर साहेब कार्यक्रमाला बरंच बोलायचं होतं, बऱ्याच जणांनी सगळ्यांनी तयारी केली होती, कारण की बिटा शहर हे देशातलं सर्वात स्वच्छ शहर आहे. स्वच्छ शहरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना आम्हा सर्वांना रास्त त्याचा अभिमान वाटत होतो. खरं तर साहेब ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका आहे, आणि ती नगरपालिका आज देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांकावरती. आमची नेहमीच इच्छा अशी राहते साहेब की एका नेत्यावरती आपण जर बरोबर राहायचं ठरवलं, त्याच्यावरती निष्ठा व्हायली, तर शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे आपण त्यांच्यावर राहायची अशी भूमिका आजपर्यंत आम्ही घेतली. कैलासवासी पत्रकार साहेबांच्या बरोबर हनुमंतराव साहेबांचे ऋण अनुबंध, त्यानंतर आदरणीय सदाशिव पाटील, आणि प्रामाणिकपणे साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण साहेबांच्या बरोबर राहिलो. तुमचे आमचे ऋणानुबंध अगदी रक्तानात्याचे असताना सुद्धा ज्यावेळी पक्ष म्हणून विचार करत होतो तुम्ही, आम्ही आमच्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहायचो, पण ज्यावेळी आम्ही सर्वांनी ठरवलं आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं आम्ही ज्या क्षणाला विचार केला, त्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत साहेब आता काय जे असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस, काय जे असेल ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आणि काय असेल ते आदरणीय जयंत पाटील साहेब, हीच भूमिका घेऊन आम्ही सगळेजण या निमित्तानं काम करू. आमच्या भूमिकेत कुठलाही कसला फरक पडणार नाही, सत्ता आहे नाही आम्हाला त्याचा विचार करायचा नाही. साहेब आज इथं आपण जरी सत्तेमध्ये 2 नंबरला जरी असू, तरी बरोबर खात्री आहे की तुम्ही जर मनामध्ये ठरवलं, तुम्ही ताकद दिली आणि ही संघटना जर आम्ही सगळ्यांनी बरोबर चालवली, तर भविष्य काळामध्ये जे सारखं आम्ही म्हणतोय की या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार झाला पाहिजे, ही सुद्धा घडायला काही अडचण येणार नाही. आणि मगाशी हनुमंतराव अप्पांनी पण स्वतः मनाचा मोठेपणा करून सांगितलं की आम्ही जर समन्वयाने गेलो, म्हणजे मी एकटं म्हणणार नाही, तर आत्ता आप्पा पण म्हणायला लागले. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, बीटा. राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघात झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी जर आपण घेतली, तर नक्की 100% भविष्य काळामध्ये राष्ट्रवादीचा आमदार या निमित्तानं या मतदारसंघात होईल. सर काही लोक आमची चेष्टा करतात, आम्ही असं म्हटलं की राष्ट्रवादीचा आमदार झाला पाहिजे, आम्हाला मात्र तुमचे नेते एकदा म्हणू द्या राष्ट्रवादीचा एकदा आमदार झाला पाहिजे. तुमची अडचण असेल आम्ही समजून घेतो, मित्रपक्षाचं सगळं सरकार आहे. एकच असं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात असा वेगळा मतदारसंघ आहे की इतर ठिकाणी तुमच्या समोर भाजप आहे, इथं आमच्या समोर शिवसेना आहे, त्यामुळे थोडीशी अडचण होते हाते. पण आम्हाला का वाटून साहेब की आपल्या ज्या पक्षाचं नेतृत्व आम्ही करतो, ज्या पक्षामध्ये आम्ही काम करतो, त्या पक्षाचा आमदार इथं झाला पाहिजे, हे म्हणण्याला काही वावगं नाही असं आम्हाला वाटतं. कारण तुम्ही जरी मित्रपक्ष म्हणून जरी एकत्रित करत काम करत असला, तरी असं काय ठरलंय का की तिथं जर शिवसेना असेल तिथं राष्ट्रवादीने अजिबातच काम करायचं नाही, पक्ष वाढवायचं नाही, कोणी येणाऱ्या कार्यकर्त्याला बरोबर घ्यायचं नाही, किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे जर काँग्रेस असेल त्यांनी इतर पक्षाला कुठे येऊन द्यायचं नाही, असं काय ठरलेलं नसावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे एकच कार्यकर्त्यांची या निमित्तानं भावना आहे की साहेब जसं सत्तेमध्ये तुम्ही तिघी एकत्रितपणे काम करताय, वरती काय गोष्टी ठरवून तुम्ही या निमित्तानं काम करताय, कुणी कुठल्या मतदारसंघात कसं काम करायचं आहे, कुणी स्थानिक आमदारांचा कसा प्रोटोकॉल पाळायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही या निमित्तानं राज्य पातळीवरती ज्या प्रमाणात जपताय तसं एकदा खालचं पण आम्हाला सेटिंग लावून द्या. हे तर होते अशी अडचण साहेब की सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आज बरोबरीनं असताना सुद्धा आमच्या या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्याची बोलवण होते, त्यांना तिथं प्रशासकीय कामामध्ये अडचण निर्माण येते, अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा त्रास त्यांना या निमित्तानं सहन करायला लागतो. अनेक योजना, अनेक कामं साहेब तुम्ही इतके सरकारचे निर्णय इतके चांगले होत आहेत, जे सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवले पाहिजेत, ते पोहोचवण्यामध्ये सर्व कार्यकर्ते हिरीरीने प्रयत्न करतायत. अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे संजय गांधी निराधार योजने साहेब 2.5 वर्ष झालं आमच्या तालुक्यात, दोन्ही तालुक्यात कमिटी नाही आहे,
आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ देण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही इथं काम करू शकत नाही अशी परिस्थिती या निमित्तानं. अनेक कार्यकर्ते जे आज उत्स्फूर्तपणे पक्षाचं काम करायला तयार आहेत, अनेक वर्ष श्रेष्ठत्वानं काम करतायत, या तालुक्यामध्ये अनेक जण चांगल्या पद्धतीने काम करतायत, परंतु या कमिटी बनल्या नाहीत, काही जिल्हा पातळीवरच्या कमिटी बनल्या नाहीत, त्याच्यामध्ये काम करते या लोकांना आपण संधी देऊ शकत नाही. सर, संधी नाही मिळाली तरी संघटन बांधताना आम्हाला कधी कमीपणा वाटणार नाही. सत्तेमध्ये एखादं काम आमचं कमी नाही झालं तरी आम्हाला त्याचा कमीपणा वाटला नाही. फक्त मान सन्मान, आमची प्रतिष्ठा आणि आमचा स्वाभिमान टिकवा एवढी साधी अपेक्षा का या कार्यकर्त्यांनी करू नये असं या त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या निमित्तानं मी बोलतो. खरं तर या बैठकीत हे बोलावं का नाही बोलावं त्याचा सुद्धा विचार मला मी माझ्या मनामध्ये होता. परंतु आज मी नाही बोललो तर इथून बाहेर गेला तर हे सगळे माझ्या पाठीमागे लागणार की साहेब होते, संधी होती, पक्षाचा कार्यक्रम होता, इथं बाकीचा कुठला प्रोटोकॉल नव्हता, कारण साहेब जलसंपदा मंत्री आहे, तो प्रोटोकॉल आज नाही, आज ते आपले प्रदेशाध्यक्ष आहेत. तर तुमच्या पुढे आमच्या व्यथा मांडायला आम्हाला काय वाईट वाटायचं किंवा कमीपणा वाटायचं काम नाही, त्यामुळे तुमच्यासमोर हे साहेब गोष्टी आम्ही मांडतो. खरं तर साहेब अनेक प्रश्न या मतदारसंघातल्या आदरणीय बापूंनी अनेक प्रश्नाचा उलगडा इथं करायचा प्रयत्न केला. मी एकच गोष्ट या निमित्तानं सांगतो, मागच्या परवाच्या अधिवेशनामध्ये तुम्ही एका लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की नजीकच्या काळामध्ये या वंचित जे गावं आहेत त्या गावांना पाणी रिझर्व करून लवकर लवकर ती गावं ह्या डेंगू आणि इतर योजनांमध्ये समाविष्ट करून हा भाग सगळा सुजलाम सुफलाम आणि चांगला होईल, शेतीला सगळीकडे पाणी मिळेल, ही तुम्ही जी घोषणा साहेब केली ना त्याच्यासाठी खरं तर आम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवू साहेबांचं धन्यवाद व्यक्त करू. कारण साहेब ह्या होतंय का ह्या मतदारसंघामध्ये काही जरी केलं तर मीच करतोय अशी भावना आजपर्यंत काय लोकांना वाटतं, काहीतरी करतोय. मग मी म्हणतो चांगलं केलं जसं तुम्हाला चांगलं वाटतंय तसं काय जर उशिरा झाला असेल, एखादी गोष्ट राहिली असेल तर त्याची सुद्धा जॉईंट अँड सेव्हरल जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, ती मात्र तुम्हाला आम्हा कोणातरी घ्यायला लागते अशी परिस्थिती या मतदारसंघात. परंतु त्यावेळी तुम्ही दिलेलं उत्तर आणि तुम्ही दिलेली ठोस जी घोषणा आहे त्याच्यावरती साहेब आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे सगळं अंतिम टप्प्यात येईल, हे ज्याचे टेंडर होईल, हे सगळं ज्यावेळी प्रशासकीय मान्यता सगळ्या गोष्टी होतील त्यावेळी साहेब तुमचा या विट्यापासून या वंचित गावात सगळे जे आहेत जे आता नवीन गावाचा समावेश होणार आहे या योजनामध्ये त्या प्रत्येक गावामध्ये हत्तीवरती नेऊन साखर वाटून तुमचा सत्कार करायचं नियोजन मुळे बप्पाने आम्ही सर्व कार्यकर्ते या निमित्ताने करणार आहे. कारण की इतके वर्ष झाले साहेब फक्त पाणी 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 ह्यावरतीच आम्ही निवडणुका लढलो. साहेब आमचं वर्ष 40 झालं, निम्म्या टप्प्यावर आम्ही थांबलो, अजून पाण्यावरतीच निवडणूक लढायची. परवा कुणी तर तुम्हाला सांगितलं म्हणे की साहेब आता पाण्याचा करेक्ट कार्यक्रम करा, तुम्ही करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर आहात असं काही लोकांनी कुठंतरी सांगितलं असं माझ्या कानावर आलं. मी साहेब तो खरंच असं सांगतो, खरंच एका करेक्ट कार्यक्रम या पाण्याचा करून टाका म्हणजे आम्हाला त्यांचा कार्यक्रम करेक्ट करायला मग पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सजू. कारण की विकास कामावरती अनेक गोष्टी, पाणी आलं पाहिजे आलंच पाहिजे, मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे. कलाश्वासी राजाराम बापूंचे स्वप्न होतं की दुष्काळ भागामध्ये पाणी हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी अनेक वेळा फार मोठे उठाव ते काम नशिबाचा भाग आहे. आमचं सुद्धा सुदैव आहे की तुम्ही जलसंपदा मंत्री असताना आणि आम्ही कैलासवासी राजाराम बापूंचे सगळे अनुयायी असताना तुमच्या हस्ते आज आम्हाला पाणी मिळणार आहे, हे सुद्धा आमचं सद्भाग्य आहे आणि ते सद्भाग्य तुमच्या हातात लाभावं आणि तुम्ही ह्या भागाची भगीरथ व्हावे अशी अपेक्षा या निमित्तानं आम्ही सगळेजण व्यक्त करतो. त्यामुळे विनंती करतो साहेब लवकर लवकर ह्या गोष्टीला थोडंसं आपण चालना द्या, लवकर लवकर ही गोष्ट या टप्प्यामध्ये यावी अशी अपेक्षा करतो. साहेब या मतदारसंघाचे 28 तालुक्याचा मतदारसंघ आहे, खानापूर तालुका, आटपाड तालुका, विसापूर सर्कलमधली परत 21 गाव. आज प्रशासनाचे काम करत असताना 3 तहसीलदार, 2 ब्रांच, 2 DYSP, पोलीस स्टेशनचे 4 पोलीस PI या सगळ्यांची मनधरणी करून आमच्या कार्यकर्त्यांचं प्रशासनातल्या काही अडचणी सोडवण्या निमित्तानं साहेब आम्ही सगळे कार्यकर्ते हे सगळं करत असतो. हे करत असताना आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आमचा पक्ष सत्तेत आहे आणि आम्ही एक स्वाभिमानी चांगले कार्यकर्ते आहोत. आम्ही अवैध आणि काय तर उगाच नको त्या गोष्टी आमचा कार्यकर्ता कधीही साहेब प्रशासनाकडे घेऊन जात नाही, पण तिथं गेल्यानंतर चांगलं काम असेल, होण्यासारखं असेल, न्यायिक काम असेल तर त्याला 100% न्याय मिळाला पाहिजे अशी थोडीशी भूमिका या निमित्तानं आपण घ्यावी, तशी प्रशासनाला या निमित्तानं सूचना द्यावं अशी एक अपेक्षा या निमित्तानं साहेब व्यक्त करतो. भविष्य काळात साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या सगळ्या निवडणुका, आता परवा साहेब नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या खानापूरच्या निमित्तानं सचिन भाई आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीची निवडणूक लढवली, अगदी 4 मतामध्ये आपली सत्ता तिथं आली नाही, परंतु साहेब आम्ही 100% या निमित्तानं शब्द देतो येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि येणाऱ्या तसं सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 100% सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असेल एवढा शब्द या निमित्तानं देतो. आणि हे सगळं बोलतोय साहेब मी या संघटनेच्या जीवावरती बोलतोय. तुम्ही जो प्रोटोकॉल या निमित्तानं ठेवला आहे आणि त्या तुमचं जे स्वप्न आहे की परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं जसं आपण आज प्रत्येक मतदारसंघात जात आहे तसं आठवड्याच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीसाठी 1 तास हे जे अभियान साहेब तुम्ही
तुमच्या मनामधलं तुम्ही सत्यात उतरवलंय त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण हिरिरीने भाग घेतोय. आम्ही सगळेजण आमच्या पद्धतीनं आठवडे महिन्यातला पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम सुद्धा सर अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवतो. या सगळ्याच्या माध्यमातून 100% खात्री आहे की भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 100% या परिसरामध्ये चांगलं काम उभार आहे. फक्त आम्हाला एक अपेक्षा आहे की आम्ही नुसतं म्हणून नाही तर तुम्ही पण जरा थोडं म्हणाव घ्या की या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला पाहिजे. ही सुद्धा भूमिका या निमित्तानं तुम्ही मांडावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं मनोगत तिथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा